एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. IDBI बँक फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, पोलिसांनी केली दोघांना अटक तर तीन जण फरार. धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणावर शिवसेना सतर्क, विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची केली मागणी, कोर्टाने दिले होते अतिक्रमण हटवण्याचे आदेश. पावसानं पाठ फिरवताच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं, विभागात 513 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, शासनाच्या मनोधैर्य योजनेचं अपयश. दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात, घाटांचं सौंदर्य हरवलं, पर्यटक भाविकांमध्ये तीव्र नाराजी.